कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. 2009 निवडणुकीत दीपक केसरकर रोज राणेसाहेबांच्या घरी येऊन बसायचा. त्या निवडणुकीत शेवटची सभा सावंतवाडी घेतली नसती तर दीपक केसरकर आमदार म्हणून कधीच दिसला नसता असा कळबळजनक गौप्यस्फोट करत जे राणेंना संपवायला गेले ते स्वतःच संपले असा हल्ला बोल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी वेंगुर्ला दाबोली येथील विश्वास यात्रेत बोलताना केला. पाहुयात निलेश राणेंचे घणाघाती भाषण. जो विश्वास सत्ताधाऱ्यांनी गमावला आहे तो आम्ही तुम्हाला तो विश्वास देण्यासाठी इकडे वेंगुर्ल्यामध्ये आज यात्रेच्या निमित्ताने इकडे आलेलो आहे. आत्ताचे जे तुमचे आमदार आहेत पालकमंत्री आहेत त्यांचे मी आकडे फक्त ऐकत आलेलो अजूनपर्यंत. मला बघायचं होतं की नेमकं वेंगुर्ल्यामध्ये असं काय घडलं की याच्या अगोदरची 5 वर्ष आणि आताची 4.5 वर्ष जे आकडे का मी ऐकले 9.5 वर्षापासून आणि मागच्या 4.5 वर्षामध्ये तर जास्त 2,500,000-5,000 करोडाच्या वरती गेले असतील ते आकडे पण अजूनपर्यंत वेंगुर्ल्याला कुठे दिसले नाही. आपला वेंगुर्ला जसा 5 वर्षापूर्वी दिसायचा आजही तसाच दिसतो. आपल्या मागण्या 5 वर्षापूर्वी ज्या होतात आता वाढलेल्या दिसत आहेत. असं काय घडलं 5 वर्षामध्ये मंत्री असून हा माणूस काय करू शकला नाही आपल्यासाठी. मंत्री असून पालकमंत्री असून मागून शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंनी यांना पालकमंत्री केला मागून जाऊन सुद्धा काही करू शकला नाही. कुठेही जिल्ह्यात जा कुठेही पालकमंत्री दिसत नाही. अधून मधून कुठेतरी फोटोमध्ये दिसतात ते पण मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे ते पुढे बसलेले आणि या मागे उभे. तुमच्या पालकमंत्र्याला बसायला पण जागा नाही. मुख्यमंत्री देत नाही काय फरकच पडत नाही बसला काय आणि उभा राहिला काय काय फरक पडतो. जसं या जिल्ह्यामध्ये असला काय नसला काय आपल्याला काय फरक पडत नाही. फरक आपल्याला जरी पडत नसला तरी जिल्ह्याच्या विकासाला पडतो. उद्या जिल्हा प्रगती करायला पाहिजे ह्याच्यासाठी नियोजन कुठेच नाही. आता मी चिपी विमानतळाच्या बाजूने आलो एक विमान अजूनपर्यंत उडलंय अजूनपर्यंत एक आणि आज धावपट्टीवर काय होत ऑटो रिक्षा. मी मुद्दामून थांबलो त्याचं चित्रीकरण करायला. मला थांबा मला हे बघायचं आहे खरोखरच ऑटो रिक्षा दिसतंय का म्हणून मी व्हिडिओ काढला. चक्क रनवेवर ऑटो रिक्षा धावत होती. एका दिवसासाठी एअरपोर्ट उघडला परत बंद करून टाकला का माहित नाही. तो राणे साहेबांनी जाहीर केला होता ना तर विरोध कुठेतरी दाखवायला पाहिजे की बघा त्यांच्या कार्यकाळात झाला नाही माझ्या कार्यकाळात झाला. आज ऑटो रिक्षा धावते धावपट्टीवर तुमच्या प्लेन नाही उतरलं एक उतरलं ते पण भाड्याने आणलं होतं बाहेरून कुठून एक प्लेन आणि आटापिटा किती. जसे काय सगळे गोव्यातले प्लेन इकडेच उतरणार उद्यापासून गोवा बर्बाद होणार उद्यापासून सगळे पर्यटक इकडे येणार. असा जिल्हा चालवायचा कुठल्या गोष्टीवर अंकुश नाही. त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटेल त्यांना कुठलीच चिंता नाही. त्या DPDC मध्ये बैठका 8-8, 8.5 तास, 9-9 तास चालतात. अहो विचार करा राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते इकडे काय मागायची काय गरज नव्हती. कुठल्या अधिकाऱ्याला सांगायची गरज नव्हती शिस्तीत वागत होता. अहो पण असं किती वर्ष चालवायचं. आपल्याला पुढच्या पिढीचा काय विचार करायचा का नाही. आज आपण जगतोय बाजूला गोवा आहे फक्त गोव्याचं दरडोई उत्पन्न बघून या. एका पर्यटनाखाली त्या गोवा राज्याने ती सगळी संस्कृती आपल्याकडे आणायची नाही पण पर्यटन महत्वाचं आहे आपल्याचं. आज गोव्यातले वॉटर स्पोर्ट्स करणारी लोक गाड्यांमध्ये बसून पर्यटकांना मालवणमध्ये आणतायत कारण का दर इकडचे स्वस्त आहेत. मग वेंगुर्ला मागे कसाला निसर्गामध्ये बेंगुर्ला कुठे मागे नव्हता किंवा नाही
पण आज पर्यटक वेंगुर्ल्याकडे वळताना दिसत नाहीत. आम्ही फक्त ऐकत होतो की पर्यटनाचा एक आराखडा येणार आहे ज्याच्यासाठी 270 करोड रुपये येणार होते. कुठे गेले 270 करोड रुपये? कुठे आहे आराखडा? तुमच्या मतदारसंघातला कोण श्रीमंत नाही झाला? कारण का ते निवडणुकीला पैसे कोणाला देतात? दीपक केसरकरला, ज्याच्यावरती निवडणुका होतात म्हणून त्याला मोठा करायचा. तुम्ही तिकडेच, तुम्ही मोठं नाही व्हायचं. अहो 2009 मी या दीपक केसरकरांना बघितलं होतं. माझी निवडणूक होती तेव्हा. रोज आमच्या घरी येऊन बसायचे, रोज साहेबांच्या बाजूला, की साहेब कसं तरी निवडून आणा मला. जर साहेबांनी शेवटची सभा तिकडे सावंतवाडीला घेतली नसती ना, 2009 कधी दीपक केसरकरला आमदारकी म्हणून दिसला नसता. अहो किंमत संपवली त्या पालकमंत्री पदाची. आमचा साहेब होता, मंत्रालयात जायचा, दुसऱ्या जिल्ह्यात जायचे. अरे काय रुबावात की सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आला आहे, साहेब आले, राणे साहेब आले, ही आपल्या जिल्ह्याची ओळख होती. आता हा आला तर बाजूच्या गल्लीला कळत नाही की पालकमंत्री आलाय. एक तर पालकमंत्र्यासारखं दिसत पण नाही, नगरसेवक नाही दिसत. अहो कसा माणूस पर्सनॅलिटी पाहिजे, काहीतरी दिसण्यासारखं, काहीतरी वागला पाहिजे, कपडे घातले पाहिजे. अरे राहा ना रुबाबाबा, ते सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आहेस तू, रुबाबात राहिलाच पाहिजे. पण रुबाब कसला? काही नाही, खोटं बोलून आलेले, निवडून आलेली लोक ही, यांच्यात रुबाब येणार कुठून? पण आज नुकसान कोणाचं झालं? तर आपल्या मतदारसंघाचं झालं. 10 वर्ष या मतदारसंघाकडे काही नाही. ते देवगडला बघा काय केलंय एका नवीन आमदाराने. लंडनचं म्युझियम आणून इकडे ठेवलं, लंडनचं. जे वॉटर स्पोर्ट मालवणमध्ये होतात, गोव्यामध्ये होतात, ऑस्ट्रेलियामध्ये होतात, ते आज देवगडमध्ये होत आहेत. पर्यटक वळतोय तिकडे. जे मुंबईमध्ये आम्ही थिएटरला जायचो, पिक्चर बघायचो, आज ते थिएटर तिकडे तिने देवगडला उघडलं, स्वतःच्या पैशाने उघडलं. सरकारी पैसा लागत नाही. जिथे निष्ठा असते ना लोकांबरोबर, तिकडे सरकारी पैसा लागत नाही. साहेबांनी ते हॉस्पिटल उभं केलं, 200 कोटीचं लोन उचललं, पण कधी सरकारी पैशावर काम केलं नाही. एवढी कामं केली मागच्या 40 वर्षामध्ये, सरकारच्या पैशासाठी कधी थांबले नाही की आराखडा मंजूर होईल मगच मी पर्यटनाला काहीतरी पैसे देऊ शकेन, मंदिराला पैसे देईन, असं कधी थांबले नाही. आणि म्हणून विचार करा, मनीष दळवी, हा तुमच्याकडे संधी आहे. तुम्हाला इकडचा आमदार हवा आहे, तर आमदार बनवायची प्रक्रिया आहे. एका दिवसात कधी आमदार बनत नाही. लोक वळली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की ह्या संघटनेमध्ये गेल्यावर, ह्या पक्षामध्ये गेल्यावर ह्याचाच आमदार आम्हाला पाहिजे. ते संघटनेकडे पहिले वळवावे लागतात. म्हणून जर आमदार बनायचं तुम्हाला बनवायचं असेल इकडचा कोणाला, तर अगोदर तसं एक चित्र उभं करा. पक्षाला असा कानाकोपऱ्यात फिरवा, रंगवा अशा सगळ्या भिंती की जिथे कोपऱ्यात दिसलं लक्ष जाईल तिकडे फक्त स्वाभिमान पक्ष दिसला पाहिजे. असा एक पक्ष उभा करा, जिवंत पक्ष. हो पक्ष राणे साहेबांचा आहे. आपल्याकडे आता स्पर्धा राहिली नाही, कारण का लोकांना यांचा खरा चित्र दिसलंय. यांना कळलेलं आहे की हे खोटं बोलण्याच्या पलीकडे काय का करू शकत नाही. त्यांना दिवस रात्र फक्त राणे साहेबांवर टीका जमते, दुसरं काम त्यांना काय जमलं नाही. मंत्रालयामध्ये कोण भीक घालत नाही, एक अधिकारी यांना इज्जत देत नाही, एक अधिकारी. लुटमार चालली अख्ख्या जिल्ह्यामध्ये, पण आपल्या जिल्ह्यातली लोक गप्प आहेत. आणि म्हणून जे काय प्रास्ताविक करत होते इकडे, म्हटले अहो राणेसाहेब कधी संपत नाही. कारण राणेसाहेब एक विचार आहे, आणि विचार कधी संपत नसतो. आम्हाला संपवणारे संपले स्वतःच. कुठे गेले आज स्टुलावर आहेत? जे सोडून गेले ते कुठे? कोणाची चर्चा नाही. माहिती काढा, फोन लावून, कुठे आहेत? आणि जर माहिती हवी असेल तर आमचे अशोक सावंत आहेत, त्यांना विचारा, त्यांना माहिती आहे कोण कुठे काय करतंय ते. सगळे स्टुलावर आहेत. आमच्या राणे साहेबांना सोडून जाणारे आज सगळे स्टुलावर आहेत, काही करू शकले नाहीत. आणि म्हणून उद्याचं जे चित्र उभं करायचं आहे ते आम्हीच करणार. तुम्ही सगळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सोबत राहा, एवढं सांगण्यासाठी ही विश्वास यात्रा आहे. एवढं तुम्हाला सांगण्यासाठी आणि आपण इकडे सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल आभारी आहे.